हॅलो फ्रेंड्स, आज आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतो आहे. चॅप्टर काय आहे बघा, नेटवर्क्स थेरम चॅप्टर आहे. तर थेरम्स चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर त्याचे आउटकम्स बघितले पाहिजेत आपल्याला. आउटकम्स काय आहेत नेटवर्क्स थेरमचे? तर नेटवर्क्स थेरमचे आउटकम्स काय आहेत? अप्लाय सुपरपोजिशन थेरम टू सॉल्व द गिवन सर्किट, अप्लाय थेव्हिनिन्स थेरम टू सॉल्व द गिवन सर्किट, अप्लाय नॉर्टन्स थेरम टू सॉल्व द गिवन सर्किट, अप्लाय मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम टू सॉल्व द गिवन नेटवर्क. नेक्स्ट लास्ट काय आउटकम्स, डिस्क्राईब द प्रोसिजर टू सॉल्व द गिवन सर्किट बाय अप्लाईंग नेटवर्क्स थेरम. म्हणजे नेटवर्क्स थेरम जे आहे ते यूज करून आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. मग ह्यामध्ये कोणकोणते थेरम आहेत? पहिलेला आहे सुपरपोजिशन थेरम, थेव्हिनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, रेसिप्रोकिटी थेरम आणि ड्युअलिटी इन इलेक्ट्रिक सर्किट हे थेरम पाहायचं आहे. तत्पूर्वी आपण ह्या लेक्चरला इंट्रोडक्शनचा पार्ट घेणार आहोत. इंट्रोडक्शनचा पार्ट घ्यायचा आहे. मग इंट्रोडक्शनमध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला? इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला माहीत आहे 6 थेरम्स आहेत. ह्या 6 थेरममध्ये आपण प्लेलिस्टच बनवणार आहे. जनरली प्रत्येक लेक्चर घेणार आहे तर पण त्यामध्ये प्लेलिस्ट बनवून त्यामध्ये घ्यायचं आहे. मग ह्या मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर सुपरपोजिशन थेरम, थेव्हिनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, ह्या सर्वामध्ये सगळ्यात आधी बेसिक कन्सेप्ट जी बघायची आहे आपल्याला, की बेसिक कन्सेप्ट काय आहे. तर सर्वात मध्ये VTH काढणं गरजेचं असतं, RTH काढणं गरजेचं आहे आणि IL काढणं गरजेचं आहे. ह्या सर्वात आधी आपण ओपन सर्किट शॉर्ट सर्किट ह्या दोन गोष्टी काय आहेत ते पाहणं गरजेचं आहे. ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट ह्यामध्ये बघा, ओपन सर्किट ज्याला आपण OC म्हणू, ओपन सर्किट म्हणजे काय? सपोज हा रेझिस्टन्स आहे, हा इथं मी सर्किट घेत, इथं आपण AC सप्लाय दिला किंवा DC सप्लाय दिला, त्यात आपलं DC सर्किट स्टार्ट झालेलं आहे. DC सर्किट इथं सप्लाय मी दिलं असं, तर ही स्विच ओपन आहे. तर हे पहा, इथून करंट असा फ्लो होईल. इथं RTH आहे, इथं व्होल्टेज ड्रॉप होईल तुमचा, पण इथून पुढं करंट सप्लाय होणार आहे का? नाही होणार. साहजिकच ह्या ठिकाणी करंट काय होणार आहे? 0 होणार. म्हणजे ओपन सर्किटला करंट काय होतो? ऑलवेज 0 राहतो. ओपन सर्किटला करंट काय होतो? 0 राहतो. ह्यावरून आपल्याला काय कळतं? पण इथं जे व्होल्टेज आहे ते मात्र अवेलेबल असणार आहे, पण करंट काय असणार आहे? 0 आहे. हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण का हे पॉईंट समजले तरच पुढचा भाग आपल्याला समजत जाणार आहे. तर ह्यामध्ये बघा, आता ही झाली ओपन सर्किटची कंडिशन. आता नेक्स्ट काय आहे? शॉर्ट सर्किटची कंडिशन. शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये काय आहे? सपोज हे R आहे, हा पॉईंट इथं काय केलेला आहे, मी कलर चेंज करतो, ह्या वायरनं काय केलेलं आहे, बारनं पॉइंट शॉर्ट केलेला आहे. इथं V सप्लाय दिला आहे, R1 आहे. हा जो पॉइंट आहे हा इथं काय केलेला आहे? शॉर्ट सर्किट केलेला आहे. हे काय केलेलं आहे? शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट म्हणजे काय? एक कॉपर वायर किंवा कंडक्टिंग मटेरियलनं दोन पॉइंट जॉईन करायचं. त्याचाच अर्थ शॉर्ट सर्किट कंडिशनला रेझिस्टन्स किती असतो तुमचा? 0 असतो. शॉर्ट सर्किट कंडिशनला रेझिस्टन्स 0 असतो, पण इथं ओपन सर्किट कंडिशनला रेझिस्टन्स काय असतो? इनफायनाईट असतो. हेही लक्षात ठेवा तुमच्या. ओके, मग ह्यामध्ये शॉर्ट सर्किट कंडिशन्स आपली सॅटिस्फाय झाली. शॉर्ट सर्किट कंडिशन झाल्यानंतर काय करता येईल आपल्याला ह्यामध्ये? तर आता आपल्याला पाहायचं आहे की करंट एक प्रिन्सिपल आहे आपलं. काय प्रिन्सिपल आहे? करंट ऑलवेज फॉलोज
लो रेजिस्टेंस पाथ, करंट ऑलवेज फॉलोज लो रेजिस्टेंस पाथ, करंट ऑलवेज फॉलोज लो रेजिस्टेंस पाथ। ह्याचा अर्थ काय? सपोज दोन रेजिस्टन्स आहेत पॅरलरमध्ये जोडलेले आहेत आणि इथून काय दिलेलं आहे तुम्ही, ह्याचा हा सप्लाय आहे, इथं सप्लाय दिलेला आहे असं अज्युम करू। इथं सप्लाय दिल्यानंतर इथं काय आहे, करंट आय आहे, इथून तो काय होणार आहे फ्लो आय वन आणि आय टू। आता ह्यामध्ये दोन कंडिशन आहे, सपोज हा आय वन करंट आहे तो काय केला आपण, लिंक टाकून शॉर्ट केला, लिंक टाकून काय केला शॉर्ट केला। तर शॉर्ट केल्यामुळं काय होईल, इथला रेजिस्टन्स झिरो होईल। म्हणून मला सांगा, सगळा जो करंट आहे तो कुठल्या मार्गे जाईल, ह्या मार्गे जाईल, करंट ऑलवेज फॉलोज लो रेजिस्टन्स पाथ। इकडं करंट जाणार आहे का, जाणार नाही। ह्याचा अर्थ काय होईल, तर हे आय टू आहे, हे आय टू काय होईल आता ओपन होईल, आय टू काय होईल ओपन होईल, म्हणजे सर्व करंट कुठनं जाणार, इथून जाणार, इकडून जाणार नाही। हा काय झाला, तर करंट ऑलवेज फॉलोज लो रेजिस्टन्स पाथ, करंट ऑलवेज फॉलोज लो रेजिस्टन्स पाथ। म्हणजे अनेकदा सांगतो बघा, तुम्हाला समजलं नसेल तर, सपोज ह्या ब्रँचेस आहेत दोन, हे आर वन पॅरलर सर्किट आहेत आणि हा आर टू आहे, सॉरी इथं डी सी सप्लाय दिलेला आहे। तर ह्या डी सी सप्लायमध्ये सपोज आर वन हा रेजिस्टन्स आहे, आर टू आहे, तर आर वन ज्यावेळी आपण सप्लायमध्ये नेणार आहे, हा टोटल आय करंट आहे, आय वनमधनं जो करंट फ्लो होतो आहे आय वन, ओके, तर तो हा आय वन आहे। आपण काय केलं, इनिशियल स्टेजला समजा हा आय वन करंट जो आहे ती ब्रँच आहे ती शॉर्टच केली, ही ब्रँच काय केली शॉर्ट केली, तर सर्वच्या सर्व करंट कुठनं जाणार आहे, शॉर्ट केलेल्या ठिकाणाहून जाणार आहे। का तसं जाणार आहे, तर शॉर्ट सर्किटला करंट किती, रेजिस्टन्स किती होतो, झिरो। जर शॉर्ट सर्किटला रेजिस्टन्स जर झिरो होत असेल तर करंट ऑलवेज फॉलोज काय होणार आहे, लो रेजिस्टन्स पाथ। त्यामुळे सर्व करंट कुठनं जाणार आहे, इकडून जाणार आहे, इकडून कोण करंट जाईल का, नाही। मग आय किती होणार, इकडं ह्या ब्रँचमध्ये झिरो, हा आय झिरो झाल्यानंतर रेजिस्टन्स काय होतो, इनफायनाईट होतो। हा जर इनफायनाईट झाला तर ह्या ठिकाणी काय होईल, ह्या इथं ओपन सर्किट होतो, इथं काय होतो ओपन सर्किट, ह्या ठिकाणी, ह्या ठिकाणी ओपन सर्किट होतो, येते का लक्षात, हा काय होतो ओपन सर्किट होतो। आता ह्या गोष्टी आपल्याला सुपरपोजिशन थेरम, नॉर्टन्स थेरम, थेवनिन्स थेरममध्ये लागणार आहे, ओके, त्या कशा आहेत ते इम्प्लिमेंट करूच, पण काही बेसिक गोष्टी घेणं गरजेचं होतं। आता सेरीज सर्किट असेल, सेरीज सर्किट, तर त्याचे व्होल्टेज ड्रॉप कसे होतात बघा, हा दोन रेजिस्टन्स आहेत आर वन आर टू, इथं सप्लाय व्होल्टेज व्ही आहे, इथं काय आहे, सप्लाय व्होल्टेज व्ही आहे, इथं सप्लाय व्होल्टेज हे काय आहे, व्ही वन आहे, हे व्ही टू आहे। ह्याचं व्होल्टेज ड्रॉप कसं होणार, म्हणजे व्ही वनची व्हॅल्यू कशी येणार, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, सेरीज सर्किटमध्ये काय राहतो, करंट सेम राहतो, सेरीज सर्किटमध्ये काय राहतो, करंट सेम राहत असतो। मग आता ह्यातून करंट काय होणार आहे, फ्लो आय होणार आहे, ह्यातून करंट काय फ्लो होणार आहे, आय फ्लो होणार आहे। मग व्ही वन बरोबर काय येणार आहे, व्ही वन बरोबर हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे आपल्याला, तर व्ही वन बरोबर काय ना, आर वन अपॉन आर वन प्लस आर टू इंटू टोटल व्ही, टोटल व्ही, टोटल व्ही, हा झाला व्ही वनचा फॉर्म्युला। सिमिलरली व्ही टू बरोबर काय येणार आहे, व्ही टू इज इक्वल्स टू आर टू अपॉन आर टू प्लस आर वन इंटू व्ही, हा झाला V2
व्ही टूचा फॉर्म्युला, हा झाला व्ही टूचा फॉर्म्युला, हे सिरीज सर्किटमध्ये होते. आता पॅरलल सर्किटमध्ये काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आपल्याला? पॅरलल सर्किटमध्ये करंट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. हा रेझिस्टन्स आर वन, हा रेझिस्टन्स आर टू, इथं काय दिलेला आपण? सप्लाय व्होल्टेज व्ही दिलेला आहे. इथून कॅपिटल आय करंट फ्लो होतं, इथून आय वन आणि इथं आय टू. आता हे कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? हे कसं कॅल्क्युलेट करणार? व्होल्टेज ड्रॉप हे बेसिक आहे, सर्व झालेलं आहे, फक्त इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. आय वन कॅल्क्युलेट करताना नेहमी लक्षात ठेवा, त्याच्या समोरचा रेझिस्टन्स घ्यायचा, म्हणजे हा आर टू असेल आणि हा काय आहे? आर वन. तर इथं आर टू डिवायडेड बाय आर टू प्लस आर वन इन टू आय. सिमिलरली आय टू बरोबर काय होणार? तर आय टूच्या समोरचा रेझिस्टन्स घ्यायचा, म्हणजे काय होणार? आर वन अपॉन आर वन प्लस आर टू इन टू आय. हे दोन फॉर्म्युले आणि ते मागचे दोन फॉर्म्युले हे सुद्धा पुढील काळात आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघून आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आज इथं थांबतो आहे आपण, नेक्स्ट लेक्चरला आपण सुपरपोजिशन थेरम आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम स्टार्ट करू. थँक्यू सो मच.